नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकदा एकत्रित येणार. शिंदे गटाच्या या मंत्र्याने दिली ठाकरेंना पुन्हा एकदा युतीची ऑफर. राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार. सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मात्र अजिबात विसरू नका. दरम्यान गेल्या 8 महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर राज्यात ठाकरे आणि शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष हा सर्वांनाच माहिती आहे. मात्र हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता शिंदे गटाचे नेते, प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित यावं याकरता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबद्दल अतिशय महत्त्वाचं आणि मोठं विधान करत उद्धव ठाकरे यांना एकत्रित येण्याचं थेट आव्हानच दिलं आहे. त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली असून आगामी कालावधीमध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान नुकतंच यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांनी आतासुद्धा जर राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली, महाविकास आघाडी तोडली, तर सध्याच्या परिस्थितीला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही संपूर्ण आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार आहोत, अशा प्रकारचं अतिशय मोठं आणि सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली असून ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकदा एकत्रित येणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. एवढंच नाही तर पुढे यासंदर्भात बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळे आम्ही बाजूला गेलो आहोत, खरं तर अनेक वेळा सातत्यानं आम्ही उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला व्हा म्हणून सांगत होतो, परंतु उद्धव ठाकरेंनी आम्हालाच बाजूला केलं, त्यामुळे नाविलाजास्तव आम्हाला बंडखोरी करावी लागली. असं म्हणत आत्ताच्या क्षणाला जरी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही संपूर्ण आमदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ, अशा प्रकारचं मोठं विधान यावेळी शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली असून यासंदर्भात आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.